హలో అండి. మమ్మా తుమి కితే ఆలాది మీ అగం మమ్మా तू युकेला गेली होतीस ना, तर निखिल विचारतोय की तू युकेहून परत कधी आलीस. निखिल, मी तुला सांगितलेलं ना की मम्मा काल रात्री आली आणि तिला इथे यायचं होतं आपल्या लग्नासाठी, पण काय करणार, फ्लाईटच मिळत नव्हती. पण बघ ना, आल्या आल्या लगेच तिने तुझ्या मम्मांना फोन केला आणि आपल्या दोघांना इथे बोलवून घेतलं. हो ना मम्मा? हो ना. पण तुम्ही असे यायचेच का उभे आहात? चला ना आतमध्ये. हो चल ना. नीरज, या तू माझ्या भावनांचा अपमान केलायस. तू पुन्हा खोटं बोललीस. तुला मी कधीही माफ करणार नाही. मम्मा अगं प्लीज, तुला मला रागवायचंच आहे ना. तू नंतर रागव ना, मी त्यासाठी खास येईन इथे. अगं कृपा कर आणि आता निक समोर काही बोलू नकोस. का नको बोलू? निर्जा, अगं तू काय केलं असे माहितीये का तुला? एका निष्पाप मुलीच्या प्रेमाचा, तिच्या भावनांचा सौदा केलायस तू. अगं त्या तिचा काय दोष होता? काय दोष होता? एक तर जे प्रेम तिचं कधीच नव्हतं ते मिळवण्याचा तिने अट्टहास केला, माझं सुख ओरबाडून घेतलं. नीरजा, तुझ्या सुखासाठी मी माझं सौभाग्यही तुला देऊ शकते हे सगळं नाटक केलं. मग मम्मा, जर तिला माझी खरंच इतकी काळजी होती, मग हे सगळं तिने आधीच का नाही केलं, जेव्हा निखिलचं तिच्यावर नाही माझ्यावर प्रेम होतं? वा नीरजा, जे तुझं नाहीच आहे तेही गमावण्याच्या कल्पनेत तू किती अस्वस्थ आहेस. इट वॉज अ डील. गौरीने निकचा जीव वाचवण्यासाठी तिचं सौभाग्य मला दिलंय. तिचं कसलं? जे माझं होतं तेच मला परत मिळालंय. नीरजा, तुला जर का स्वतःच्या निर्णयाबद्दल एवढाच विश्वास वाटत असेल ना, तर मग तू निखिलला सगळं खरंखर सांगून का टाकत नाहीयेस? नाही ना हिम्मत? ठीक आहे, मी सांगते. आणि तरीही त्याला तुमचं नातं पटत असेल तर मग माझी काहीच हरकत नाही आहे. पण खोट्याच्या आधारावर मी तुमचं हे नातं टिकू देणार नाही. समजलं? एक मिनिट मामा, मला काय सांगायचं ना ते आधी ऐकून घे. तुम्ही मला नेहमी सांगत होतात ना की गौरी आणि निखिलचं लग्न म्हणजे नियतीचा निर्णय. मग आता माझं आणि निखिलचं लग्न हा सुद्धा नियतीचाच निर्णय आहे. अगं अचानक निखिलचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला आता काही आठवत नाही आहे, यात माझा काय दोष आहे? मम्मा अगं, एकतर मुश्किलीने माझं प्रेम मला परत मिळालंय, माझं सुख मला परत मिळालंय, आणि तू प्लीज माझ्या सुखाच्या आड येऊ नको. नाहीतर मी स्वतःला संपवून टाकेन. नीरजा, मला उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग नाहीये. मम्मा तुला चांगलंच माहितीये की निकला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, त्यामुळे निर्णय आता तुलाच घ्यायचा आहे. तुला तुझ्या मुलीचं सुख हवंय का तिच्या आयुष्याचा शेवट? नीरजा, हे काय चाललंय? मम्माशी का वाद घालतेस तू? अरे निक, तुझी तब्येत बरी नाही आहे ना, आणि डॉक्टरांनी तुला पथ्य पाळायला सांगितलंय, तरी सुद्धा मम्मानी तुझ्यासाठी आज तिखटाचं जेवण केलं.
खूप चिडले, पण डोंट वरी, ती तुझ्यासाठी साधं जेवण बनवणार आहे. हो ना मम्मा? हो ना. चल आपण बाहेर बसूयात. एक आई म्हणून आज मी लाचार झाले. माझ्या मुलीसाठी मला तोंड बंद ठेवावंच लागेल. देवा काय करू मी? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.